नमस्कार विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत बीए तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रातील द्वितीय भाषा मराठी या विषयांतर्गत गद्य विभाग क्रमांक 3 आम्ही युग बनविणारे आहोत हा विनोबा भावे यांचा पाठ अभ्यासक्रमासाठी आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पाठाचे लेखक विनोबा भावे यांचा परिचय बघणार आहोत। विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे असून त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 आणि मृत्यू 15 नोव्हेंबर 1982 झाला आहे। थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक म्हणून विनोबा भावे यांचा परिचय आहे। कोकणातील रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे। त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र संपूर्ण भारतभर असल्याचं आपल्याला त्यांच्या परिचयावरून लक्षात येईल। त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावे व आई रुक्मिणीबाई हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले। तेथेच विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले आहे। 1916 साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले, परंतु वाटेतच सुरतला उतरून आई वडिलांना न कळवितास ते वाराणसी येथे रवाना झाले। वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभामध्ये महात्मा गांधींचे भाषण झाले आणि या महात्मा गांधींच्या भाषणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला। परिणामी महात्मा गांधींची कोचरब आश्रमात 7 जून 1916 रोजी भेट घेतली आणि तिथेच त्या सत्याग्रहाश्रमात ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरू केली। 1921 साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्धा येथे काढली। त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि वर्ध्याला विनोबा भावे पोहोचले। 1930 व 1932 सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये विनोबा भावे यांनी कारागृहवास भोगला आहे। 1940 साली महात्मा गांधींनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले होते। त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड महात्मा गांधी यांनी केलेली आहे। त्यामुळेच पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची ओळख निर्माण झाली आहे आणि दुसरे सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते। 1932 सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनामध्ये विनोबा भावे यांनी भाग घेतलेला होता, त्यामुळे त्यांना धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगावी लागली। येथेच सुप्रसिद्ध गीतप्रवचने याच कारागृहामध्ये विनोबा भावे यांनी दिलेली आहे। गीता ही साक्षात भगवंताची उक्ती होय या उक्तीला पूर्ण प्रमाण मानून त्यांनी धुळे येथील कारागृहामध्ये 18 प्रवचने दिली आहे। याच कारागृहामध्ये साने गुरुजीसारख्या महान व्यक्तिमत्वाची ओळख विनोबा भावे यांच्याशी झालेली आहे। गांधींच्या देहांतानंतर सर्व सेवा संघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना विनोबा भावे यांनी केलेली आहे। विनोबाजींनी 18 एप्रिल 1951 रोजी भूदान आंदोलनाची चळवळ सुरू केली। पुढे याच आंदोलनाला ग्रामदानाची जोड मिळाली आणि या भूदान चळवळीच्या माध्यमातून विनोबा भावे यांना 47,00,000 एकर जमीन या भारताच्या माध्यमातून जमीनदाराकडून मिळाली आणि जमीनदाराकडून मिळालेली जमीन ही गोरगरिबांना भूमिहीनांना वाटण्याचं काम विनोबा भावे यांच्या या भूदान चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणूनच भूदान चळवळीचे प्रवर्तक हे विनोबा भावे यांना ओळखले जाते। भारत सरकारने त्यांच्या या कार्यामुळेच भारतरत्न हा मरणोत्तर किताब देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे। महान देशभक्त, गोरगरिबांचे कैवारी, सत्य, अहिंसा व न्याय इत्यादी मूल्यांचा कटाक्षाने पालन करणारे असे या विनोबा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असल्याचं आपल्याला लक्षात येतं। त्यांनी 200+ ग्रंथसंपदा लिहिलेली असून मधुकर, गीताई, गीता प्रवचने, सर्वोदय विचार, लोकनागरी लिपी, गांधी तत्वज्ञान, स्थितप्रज्ञदर्शन, जीवन आणि शिक्षण, कुराणसार इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेले आहे। अशा पद्धतीने
आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विनोबा भावे यांचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा अधिक परिचय आपण आम्ही युग बनवणारे आहोत हा ज्यावेळेस पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाच्या माध्यमातून आपण त्यांच्या विचाराची मौलिकता त्याची सखोलता आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ही युग बनवणारे आहोत या पाठाचा आशय बघणार आहोत। धन्यवाद।